सोलापूर विद्यापीठासमोरील जुना पुणे जकात नाक्याच्या जमिनीवर बी ओटीच्या माध्यमातून जी प्लस तीन इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे तर महापालिकेतील रेकॉर्डमधील साठ हजार कागदपत्रांचे स्कॅन करण्यात आले आहेत महापालिकेच्या शाळांमधील सुविधांबाबत उपायुक्तांना सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत शहरात महापालिकेच्या विविध जागा बीओ टीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या आहेत यापैकी काही जागांचा विकास करारानंतरही अर्धवट राहिलेला आहे तर काही जागा जागांचा विकास बीओटीच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे जुना पुणे जकात नाका येथील जागा देखील बीओटीच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे या ठिकाणी जी प्लस तीन इमारत उभारणे निश्चित करण्यात आले आहे या ठिकाणी शाळेचे देखील नियोजन असल्याचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले महापालिकेतील विविध विभागातील महत्त्वाची कागदपत्रे रेकॉर्ड स्कॅन करून सुरक्षित करण्याचे नियोजन आहे यासाठी मक्तेदारांशी चर्चा सुरू असून प्रतिसाद न मिळाल्यास नवीन मक्तेदार शोधला जाणार आहे तसेच महापालिकेकडे असलेल्या स्कॅन मशीनद्वारे सध्या एकूण दीड लाख कागदपत्रांपैकी साठ हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग देखील झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या अनेक असुविधा असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात तर शिक्षकांना ज्ञानार्जन करण्यात अडचणी येत आहेत पावसाळ्यात समस्या वाढत आहेत या संदर्भात आपण महापालिका शाळांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले तसेच उपायुक्त विद्यापोळ यांनाही मनपा शाळांमध्ये सुविधा पुरवण्याबाबत आयुक्त शिवशंकर यांनी सूचना दिल्या आहेत